पिंपरी चिंचवड शहरातील टुमदार आलिशान घरांचा हा परिसर म्हणजे निगडी प्राधिकरणाचा. 1972 सुमारास या नगराच्या जवळ उभारण्यात आलेल्या MIDC कामगारांच्या निवाऱ्यासाठी या परिसराच्या आजूबाजूला 10 गावातील शेतजमिनींचं भूसंपादन झालं. यानंतर या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून त्यांच्या जमिनीच्या संपादन केलेल्या एकूण जमिनीपैकी 12.5% जमीन देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला. पण 1984 पासून जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांनाच 12.5% जमीन देण्याचा निर्णय 15 सप्टेंबर 1993 रोजी झाला आणि त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा देण्यात आला. मात्र प्राधिकरण प्रकल्प उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी 1972 ते 1983 पर्यंत जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांवर अन्याय करणार हा निर्णय आहे असं सरसकट सगळ्यांना वाटतं. तेव्हापासून आतापर्यंत ते प्रकल्पबाधित शेतकरी आणि येणारं प्रत्येक सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. प्रत्येक गोष्टीची अडचणी जास्त वाढत चाललेल्या आहे. कुटुंब वाढलंय, प्रत्येकाचं शिक्षणाचा प्रश्न आहे, लग्नाचा प्रश्न आहे. प्रत्येक जण आल्यानंतर प्रत्येक जण विचारतात तुम्ही कुठे राहता, काय राहता. पण आम्हाला स्वतःला राहायला स्वतःचंच घर नाही आहे. आम्ही भाड्याच्या ठिकाणी राहतोय. गाव सोडून परी दुसऱ्या गावात आम्हाला राहायला जावं लागलेलं आहे. का आम्ही भूमिहीन झालेलो आहे. पिंपरी चिंचवड मधल्या या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा प्रश्न न सुटण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे लाभार्थी असलेल्या 106 शेतकऱ्यांना सरकारला 72 हेक्टर जमीन द्यावी लागणार आहे जी सरकारकडे उपलब्ध नव्हती. यावर तोडगा म्हणून सरकारनं परतावा करताना 12.5% परताव्यातील अर्धी जमीन आणि अर्धा FSI देण्याचा निर्णय घेतला. तो घ्यायला सुद्धा शेतकरी तयार झाले. मात्र आता या प्रश्नाला 4 दशकं झाली आणि एवढ्या काळात 106 मूळ लाभार्थ्यांची कुटुंब वाढून त्यांचे 9,000 वारसदार झाले आहेत. त्यामुळे आता परतावा देताना सरकारची आणि पर्यायानं या प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्कीच सुटेल. अनेक शंका तुमची आमची जी आहे ती न राहता जर याचा लाभ द्यायचा असेल तर आमच्या सर्व ओरिजिनल शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ भेटला पाहिजे. प्रस्ताव प्राधिकरणाकडनं राज्य सरकारकडे गेला. ज्यावेळेस शेतकऱ्यांची चर्चा झाली जर शेतकरी त्याला भूमिपुत्र त्याला संमती दिली त्याच्यानंतर तो पुढे गेला याचा अर्थ सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. जसे जसे दिवस जात आहेत तसा तसा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकाधिक किचकट होत चाललाय. यातील आणखीन एक खेदाची बाब म्हणजे ज्या मूळ हेतूनं सरकारनं नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्या जमिनी सर्वसामान्य कामगारांच्या घरासाठी न वापरता प्राधिकरणानं धनदांड्यांना विकून मुख्य हेतूलाच हरताळ फासला. त्याचाच परिणाम म्हणून आता इथे अशा टोलेजंग इमारती उभ्या राहिलेत. एकूणच काय तर जमिनी देऊन ना इथला शेतकरी समाधानी झाला ना कामगारांना घरं मिळाली. त्यामुळे आता लाभाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देतं की नाही का घोंगडं असं भिजत पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.